गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठात आपण हो हरी ई व्य पा या व्यंजनाचे लेखन कसं करायचं हे पाहिलं। तर आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत। आज त्याच्या पुढचे जे व्यंजन पाहणार ते आहे श क्षत्रिय, श क्षत्रिय, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर। आज आपण श क्षत्रिय आणि ज्ञ ज्ञानेश्वर या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहूया। तर चला तर त्यातील पहिला व्यंजन पाहूया आपण श क्षत्रिय। श क्षत्रिय व्यंजनाचं लेखन करताना पहिल्यांदा इथे काय करायचंय, गोलाकार रेषा काढायची आहे। इथे काय काढली आपण, छोटी गोलाकार रेषा काढली, त्याला जोडून ही अर्ध गोलाकार रेषा काढायची आहे। गोलाकार रेषा काढली, त्याला जोडून आपण काय केली, थोडी खालपर्यंत अर्ध गोलाकार रेषा काढली, परत त्याला जोडून छोटीशी गोलाकार रेषा। ही जी गोलाकार रेषा दिलेली आहे ती पहा, पहिल्या गोलाकार रेषेपेक्षा छोटी आहे आणि ती काय करायची, थोडी खाली ओढायची, म्हणजे खाली तिरपी रेषा थोडीशी खाली ओढायची। आणि जो पहिली गोलाकार रेषा काढलेली आहे त्याला जोडून ही दुसरी इथे गोलाकार रेषा, अर्ध गोलाकार रेषा काढायची आहे। म्हणजे ही काय आहे, आडवी रेषा आहे, पण थोडासा त्याला वक्र आकार दिलेला आहे। थोडासा काय दिलेला आहे, वक्र, म्हणजे पूर्ण अर्ध गोलाकार दिलेला आहे, फक्त थोडासा गोलाकार त्याला आकार दिलेला आहे। आणि हे त्याला जोडली उभी रेषा, हे आपलं व्यंजन झालं श क्षत्रिय। पा गोलाकार रेषा झाली, गोलाकार रेषा त्याला जोडून अर्ध गोलाकार रेषा, ही अर्ध गोलाकार आपली रेषा झालेली आहे, त्याला जोडून परत ही गोलाकार रेषा आणि ही ती छोटी खाली केलेली आपण तिरपी रेषा, पण ती पूर्ण अशी तिरपी द्यायची नाही आहे, तर त्याला आपण थोडासा असा शेप द्यायचा आहे, असा आकार द्यायचा आहे। परत या गोलाकार रेषेला जोडून ही आडवी रेषा, म्हणजे थोडीशी अर्ध गोलाकारचा पत्रा आकार दिलेला आहे, ही उभी रेषा आणि आपली शिरो रेषा, की आपलं व्यंजन झालं श क्षत्रिय। पुन्हा पाहूया, गोलाकार रेषा त्याला जो अर्ध गोलाकार रेषा, गोलाकार रेषा बघा इथे, बघा मी तिरपी रेषा नाही, तिरप्या रेषेला थोडासा आपण असा कर्व भाग दिलेला आहे, नंतर इथे परत अर्ध गोलाकार रेषा, पूर्ण अर्ध गोलाकार रेषा पण नाही आहे आणि पूर्ण आडवी रेषा ही नाही आहे, त्याला थोडासा अर्ध गोलाकार रेषेचा आपण आकार दिलेला आहे। उभी रेषा आणि आपली शिरो रेषा, आपले जेवढे टिंबटिंब दिलेले होते तेवढे गिरवून झाले। आता प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न करूया। हे बघा इथे गोलाकार रेषा, ही गोलाकार रेषा काढली, त्याला जोडून ही अर्ध गोलाकार रेषा, ही अर्ध गोलाकार रेषा काढली, ते थोडीशी परत गोलाकार रेषा। आपण एस कसा काढतो, असा एस काढतो, असा थोडासा थोडासा त्या प्रकारचा इथे आकार द्यायचा आहे। या रेषेला जोडून ही आपली रेषा, म्हणजे तिरपी रेषा, थोडीशी आडवी रेषा आणि थोडीशी काय त्याला थोडासा गोलाकार रेषेचा आकार आणि ही उभी रेषा, प्रवेदन श क्षत्रिय। पुन्हा एकदा दाखवते, गोलाकार रेषा त्याला जोडून आडवी अर्ध गोलाकार रेषा, गोलाकार रेषा क्षत्रिय। मग आता आपण थोडस कठीण आहे पण तुम्हाला सांगितलं आहे त्याचा आधार, जे शब्द आपल्याला जे व्यंजन जे स्वर आपल्याला कठीण वाटतात त्याची काय करायची, सतत सराव करायचा, आणि सतत सराव केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित लिहायला
ईश्वर अन्य ज्ञानेश्वर या व्यंजनाचं लेखन करण्यासाठी तुम्हाला सांगते बघा आपलं हे एक व्यंजन झालेलं आहे. हे व्यंजन झालेलं आहे. हे व्यंजन कोणतं आहे? ज जहाज. आता आपण जे व्यंजनचं लेखन करणार आहोत ते थोडस त्या प्रकारचं आहे. इथे बाजाकडे इथे पहिल्यांदा आडवी रेषा काढली. इथे पहिल्यांदा आडवी रेषा काढली की त्याला जोडून इथे अर्धगोलाकार रेषा काढून घ्यायची. पण ही अर्धगोलाकार रेषा कशी काढलेली आहे? या प्रकारे काढलेली आहे. विविध आकाराच्या रेषेमध्ये पण मी तुम्हाला रेषा शिकवली आहे तशी ही विविध आकाराची रेषा काढून घ्यायची. की आपलं बघा हे जर जहाज झालं तसं थोडस झालंय ना आपलं, पण आपल्याला काय जर जहाज नाही लिहायचंय तर ज्ञानेश्वरी व्यंजन लिहायचं. मग एवढं झालं इथे छोटीशी गोलाकार रेषा काढायची. इथे काय काढले आपण? छोटीशी गोलाकार रेषा. आणि जसं आपण श क्षत्रियाचं लेखन करताना इथे ही जी रेषा काढली म्हणजे थोडीशी ए साकारायची तशी तिथे ही रेषा काढायची आहे. इथं ऑलरेडी आधीच इथं तुम्हाला अशी रेषा असणार आहे आणि त्याला जोडून ही अशी रेषा काढायची. आणि ही बी रेषा की आपलं व्यंजन झालं ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा दाखवते आडवी रेषा त्याला जोडून ही विविध आकाराची रेषा इथे गोलाकार रेषा पुढचे शब्द त्याच्या पुढचे पाठ आपण नंतर पाहू. धन्यवाद.